मनीष देशमुख मित्र परिवाराच्या वतीनं वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे. राज्यात सध्या ओला दुष्काळ पडल्यामुळं मनीष देशमुख यांनी वाढदिवस साजरा करण्याचं टाळलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस समाजातील वंचित घटकांसोबत साजरा केला. यानिमित्त कुमठा नाका येथील कुष्ठरोग वसाहतीत फराळ फळं आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. यावेळी शशी थोरात, अमर बिराजदार, नागनाथ शिवसिंगवाले, रुद्रेश बोरामणी, महेश देवकर, सागर अतनुरे, संदीप जाधव, अक्षय अंजिखाने, प्रथमेश कोरे, आनंद बिराजदार, विनोद गडगे, गोपाळ पवार, रोहित दहिटणे, राजेश शिवसिंगवाले, संदीप कुलकर्णी, डोंगरेश चाबुकस्वार यांची उपस्थिती होती. त्यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आम्ही संपूर्ण मनीष भैयांचे मित्र परिवाराच्या वतीनं कुष्ठरोग लोकांना आम्ही फराळाचं आणखीन काही फळांचं वाटप या आज इथं आयोजित केलेलं आहे. आणखीन त्यासाठी आमचे सगळे लोक जे मित्रमंडळ जे आहेत त्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे. मनीष भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुमठा नाका भागातील कुष्ठरोगी परिवार जे राहत आहेत, जे दिन आहेत, त्यांच्याकडं सामान्य जनतेचं किंवा काही लोकांचं लक्ष नसतं, अशा लोकांना, गोरगरीब लोकांना आज मनीष भैया यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटप त्यांच्या मित्रपरिवारातर्फे आम्ही केलेलं आहे. आज आमचे युवा नेते माननीय मनीष भैया देशमुख यांचा वाढदिवस आहे. खरं तर बापू हे वाढदिवस करत नाहीत आणि त्याचप्रमाणे मनीष भैयासुद्धा कधीच आत्तापर्यंत हे वाढदिवस करत नसतात. आणि सध्या जर राज्यात आपण बघितलं तर ओला दुष्काळ पडलेला आहे आणि आपला बळीराजा हा अडचणीत आहे. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या कुणा शुभेच्छा घेण्यासाठी ते सुद्धा ते सोलापुरात थांबले नाहीत. ते परगावी गेलेत आणि ते म्हणाले की सध्या राज्यामध्ये जे ओला दुष्काळ पडला आहे त्यामुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही. आणि जर आपण जर बापूंची कार्यशैली बघितली तर ते नेहमीच वंचित घटकासाठी काम करतात. मग ते सामुदायिक विवाह सोहळा असेल, अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना डबा पोहोचवण्याचं कार्य असेल, ते नेहमीच वंचित घटकासाठी काम करत आलेले आहेत. आमच्या सर्वांचे लाडके मनीष भैया देशमुख यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आज या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात बघितलं तर ओला दुष्काळ पडलेला आहे. त्या ओला दुष्काळामुळं मनीष भैयांनी आज सकाळी आमचा सर्वांचा आग्रह असताना देखील आज ते इथं न थांबता ते परगावी गेलेले आहेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यामागं एक कुठला राजकीय हेतू नसून सामाजिक भावनेतून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगानं आणि ह्या कुष्ठरोग वसाहतीतल्या सर्व कुष्ठरोगांचा आशीर्वाद भेटावा याकरिता आम्ही मनीष भैयांच्या वाढदिवसाचा एक अनोखा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे.